कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। काय करते? लेप लावते। काय काय गरज नाही, माका पण शिक्षा मिळायलाच हवी होती। खर तर चूक माझी पण, शिक्षा तुमका एकटक कशा? ना असा प्रसंग आपल्यावर येऊ नये एवढी देवाकडे प्रार्थना आहे। एकीकडे यांका होणार त्रास आणि दुसरीकडे माझ्या निशीचं स्वप्न। निशी खोटी आशा दाखवलंय तर त्या निराश होईल आणि तिनं स्वप्न पूर्ण करायचं म्हटलं तर ह्यांका त्रास होणार। आपलो एक निर्णय किती जणांका दुखवता। उमा कसं विचार करतास? काही नाही, बरा मका सांगा जेवू घेतास ना? नाही नको, मी जेवण इथे घेऊन येत आहे। इले थांबा उमा। माझी शिक्षा एवढी लवकर संपणारी नाही। ज्या माझ्या लेखीवर मी इतकी वर्ष विश्वास ठेवला, जी लेख माझा अभिमान होती, ती आजपर्यंत सतत माझ्याशी खोटं बोलत होती, सतत लपवून काहीतरी करत होती का? तर एक पाप म्हणून मी पण कुठेतरी कमी पडलो असे नसना? म्हणून मी माका शिक्षा करून घेते। अन्ना चुकणच काय, पण पाण्याचं थेंबही पिणार नाही मी। काय हो, पण आई सगळ्यांना सांगते की दादांना बरं नाहीये, पण खरं कारण काय तुला पण चांगलंच माहितीये। माझ्यामुळे दादा स्वतःला त्रास करून घेतात आणि त्याचा त्रास सगळ्या घराला होतोय। ओवी मी लहान होते ना, तेव्हा मी जेवले नाही की दादा घास घेऊन माझ्या मागे अख्ख्या घर भर फिरायचे। मी उपाशी असल्यावर त्यांना खूप काळजी वाटायची, पण आज तेच दादा माझ्यामुळे उपाशी आहेत। या सगळ्याला ना मी जबाबदार आहे। हे सगळं माझ्यामुळे झालंय। मी माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय, दादांना पण माझ्यामुळे त्रास होतोय, घरात सगळे प्रॉब्लेम माझ्यामुळेच होतात। ऋषी तुला वाटतं ना तू कारणीभूत आहेस, मग या प्रॉब्लेमचं सोल्युशनही तूच आहेस ऋषी। म्हणजे जा त्यांना समजाव आणि त्यांना जेवायला घेऊन ये। मी माझ्यानं नाही होणार आहे ओवी, मी त्यांना समजवेन एवढी मोठी नाही झाली ओवी। मी
नाही बोलू शकत. मग आता बोल निशी, वडीलच आहेत ना ते तुझे. ओवी, तू तुझ्या बाबांबरोबर असं बोलत असशील, पण मी नाही कधी बोलले आणि मला नाही जमणार ओवी. निशी, पण अगं सुरुवात तर कर. मग तुझेही बाबा तुझे खूप चांगले मित्र होते. निशी ऐक, आपल्या आयुष्यातला आपला सगळ्यात पहिला मित्र ना आपला डॅड असतो, आपले वडील असतात. आपण ना त्या नात्यात रिस्पेक्ट, भीती सगळं आणतो, पण त्यांच्याशी मित्र म्हणून मन मोकळेपणाने ना कधीच बोलत नाही. पण ते जेव्हा करतो ना, तेव्हा समोर वडील नाही एक मित्र उभा असतो. आणि मग आपल्याला जाणवतं की ते आपल्याला आपल्याही पेक्षा खूप जास्त चांगलं ओळखतात. निशी, माझा डॅड माझ्यासोबत नाही आहे इथे. तुला खरंच खूप लकी आहेस, तुझे बाबा इथे आहेत, तू त्यांच्याशी बोलू शकतेस. मी तेही नाही करू शकत. हे बघ, बोलल्याने खूप गोष्टी सॉल्व होतात. सो प्लीज, जा आणि बोल त्यांच्याशी. बरोबर बोलता उभी. गौरी गाणे म्हणायची, पुढं पण गाणे म्हणायची, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.